सांगली महापालिकेच्या बेवारस वाहन मोहिमेत आतापर्यंत 81 वाहने जप्त. 2 दिवसात जप्त वाहने दंड भरून न नेल्यास लिलावात काढली जाणार, मनपाचा इशारा. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात गेल्या शनिवारपासून सुरू झालेल्या बेवारस वाहन जप्तीच्या मोहिमेत 8 दिवसात 81 वाहने जप्त करण्यात आली आहेत. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने गेली 8 दिवस ही मोहीम सुरू आहे. आज शनिवारी सांगली शहरातील 10 वाहने पथकाने जप्त केले आहेत. सांगली मिरज आणि कुपवाड शहरात मागील शनिवारपासून बेवारस वाहन उचलण्याची मोहीम गतीने सुरू आहे. या 8 दिवसात मनपाने तिन्ही शहरात 81 वाहने जप्त केली आहेत. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी आपली रस्त्यावरील विना वापरत असणारी वाहने तातडीने काढून घ्यावीत, अन्यथा त्यांच्या वाहनावर जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे यांनी दिला आहे. तसेच ज्यांची वाहने जप्त केली आहे त्यांनी 2 दिवसात आपली वाहने दंड भरून यावीत, अन्यथा ती वाहने लिलावात काढली जातील, असा इशाराही दिलीप घोरपडे यांनी दिला आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रामध्ये मान्य आयुक्तसाहेबी आणि जाहीर नोटीस पेपरला दिल्यानुसार मागच्या शनिवारपासून गेल्या 8 दिवसाला आपण बेवारस व बंदावस्थेत असलेल्या गाड्या जप्त करण्याची कारवाई चालू आहे आणि यापुढेही चालू राहणार आहे. तरी नागरिकांनी सावध राहून आपल्या गाड्या आपल्या मालकीच्या जागेत घ्याव्यात, अन्यथा आम्ही जप्त करून त्या दंडात्मक कारवाई करून देणार आहे. जर आपण 2 दिवसात दंडात्मक कारवाई करून नेली तर त्या पुढे लिलाव करून कसकाप करण्याची सुद्धा मोहीम आम्ही करणार आहे. तरी नागरिकांना आम्ही आवाहन करतो की कुठलेही वाहन रस्त्यावर बंद स्थितीत ठेवू नये. आत्तापर्यंत आम्ही या कारवाईमध्ये गेल्या 8 दिवसामध्ये 81 गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि त्या 2 दिवसात आम्ही दंडात्मक कारवाई करून परत देणार आहेत. त्या नागरिकांनी घेऊन जावं ज्या त्या प्रभागात, जर घेऊन गेलं नाही तर पुढील प्रोसिजर कारवाई करण्यात येईल, एवढी नोंद घ्यावी. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.